संत तुकाराम महाराज कुणबी समाज युवा मंच ही संघटना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कार्यरत असून कुणबी समाज यांच्या आर्थिक विकास, शैक्षणिक जनजागृती व आरोग्य या क्षेत्रात काम करत आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पर्वावर संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष मंगेश रामदास भारसाखडे समाजाच्या विविध मागण्यांसाठी अनिश्चितकालीन आमरण उपोषणाला उपविभागीय कार्यालय खामगाव 9 ऑगस्ट 2021 पासून सुरुवात करण्यात आली. लोकसंख्येने महाराष्ट्रात सर्वाधिक असलेल्या कुणबी समाज विविध समस्येतून जात आहे. त्यातील सामाजिक विषय घेऊन आमरण उपोषण सुरू झाले आहे. प्रमुख मागण्यांमध्ये संस्थाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा जाहीर करून किमान 500 कोटींचा निधी देण्यात यावा, पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास जगद्गुरु महाराज यांचे नाव देण्यात यावे, मराठवाड्यातील वाई देसाई अक्करमाशी कुणबी समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, कोकणातील कुणबी समाजासाठी अस्तित्वात असलेल्या शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला किमान 3000 कोटींचा निधी देण्यात यावा व या कडाची व्याप्ती महाराष्ट्रभर करण्यात यावी, ओबीसी समाजातील मुलामुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह देण्यात यावी, ओबीसी समाजातील मुलामुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह देण्यात यावे, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, संत तुकाराम महाराजांच्या जन्म तारखे संशोधन करून शासन स्तरावर नोंद करण्यात यावी. उपोषणाला महाराष्ट्रातील सर्व कुणबी संघटनांचा पाठिंबा आहे, सोबतच राज्यातील विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील. या आमरण उपोषणाची सुरुवात नारायण गव्हाणकर, माजी आमदार अनिल कमलाकर, रवी महाले, मनोहर थेटे, मनोहर काळणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले, अशी माहिती प्रत्येक लोखंडकार मुकेश गावंडे यांनी दिली. क्रांती दिनी भारताची स्वातंत्र्याची पायभरणी आज झाली होती आणि 1942 साली 9 ऑगस्ट रोजी फार क्रांती घडली होती. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही कुणबी समाजाची आहे. जवळपास 25-30% लोकसंख्या ही कुणबी समाजाची असून कुणबी समाज हा विकासापासून फार वंचित आहे. तर तुकाराम महाराज हे काही एकटं कुणबी समाजाचे नसून हे पूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या तुकाराम महाराजांचे जे जन्मस्थान आहे देहू, हे देहू संस्थान फार विकासापासून कोस दूर आहे. तर आमची प्रथम मागणी कुणबी समाजाच्या वतीनं तसेच सर्व ओबीसी समाजाच्या वतीने एकच राहील की तुकाराम महाराजचं देहू संस्थान आहे त्याला स्वतंत्र विकास आराखडा जाहीर करून किमान 500 कोटी रुपयाचा निधी शासनानं द्यावा. तसेच देऊ आपल्या पुण्याचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाला शासनानं जगद्गुरु स्वतंत्र तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं आणि कुणबी समाजासाठी अस्तित्वात असलेले शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ आहे कुणबी समाजासाठी ते पूर्ण त्याची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रभर करून त्या महामंडळाला किमान 3000 कोटीचा शासनाने निधी द्यावा ही आमची तिसरी मागणी आहे. चौथी मागणी आमची आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, जातनीय जनगणना झाली पाहिजे. आणि पाचवी मागणी आमची आहे की जे मराठवाड्यामध्ये आमचे जे समाज बांधव आहेत वायंदेशी आणि अक्करमाशीच्या आमच्या दोन पोट जाती आहेत त्यांचा ओबीसीमध्ये समाविष्ट करा आणि त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही आमची पाचवी मागणी आहे. सहावी मागणी ही आहे की तुकाराम महाराजचं पुण्यतिथी लोकांना माहीत आहे, बीज माहीत आहे, त्यांच्या जन्मतारखेचा शासनाने एक संशोधन करावं आणि त्यांची जन्मतारखेचे नोंद करावी. एवढी युवक संघटनेच्या माध्यमातून या क्रांतीदिनी एक तुकाराम महाराजांच्या नावानं आज या ठिकाणी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज प्रारंभ होत आहे. या ठिकाणी खरं दुर्दैव आहे की ज्या जगद्गुरूंनी या देशातील साधू संतांना नाही सर्वांना एक उपदेश केले, त्यांनी गाथा लिहिली आणि त्यानंतर काय काय इतिहास झाला हा सर्व जनतेला माहीत आहे. पण त्याच्यावर आपल्याला जायचं नाही. पण या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून ज्या मागण्याचं काम पडते मला असं वाटते की या पुरोगामी महाराष्ट्रात हे आमच्या कुणबी समाजासाठी दुर्दैव आहे असं मला वाटते. ज्या जगद्गुरूंनी प्रसार त्यावेळी एवढा प्रसार नव्हता पण त्या ठिकाणी आता प्रमुख मागणी आहे की देहू संस्थानला 500 कोटी रुपये देऊन तिथला बृहत आराखडा तयार करावा, त्या ठिकाणचा विकास करावा, पुणे विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव द्यावं, अशा कित्येक मागण्या या ठिकाणी आहेत त्या या सरकारनं पूर्ण कराव्या. दुसरी गोष्ट अशी आहे की आता ओबीसीवर अन्याय करण्याचं काम या महाराष्ट्रात या षडयंत्र चालू आहे. आता ढकलाढकली सुरू आहे, केंद्र राज्यावर ढकलते, राज्य केंद्रावर ढकलते. पण आज दुर्दैवी अवस्था अशी आहे की हा कुणबी समाज जवळपास हा ओबीसी समाजच म्हणा 365 जाती या आहेत
आज अशी अवस्था आहे की कुणबी समाज हा निव्वळ शेतीवर अवलंबून असणार आहे, गोरगरीब आहे, यात कुठेही श्रीमंती किंवा नाही. म्हणून या समाजात हा जे ओबीसी आहे, हे ओबीसीचं जे आरक्षण आहे हे कायम राहावं. आज राजकीय आरक्षण ठेवलं पण आर्थिक म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, ज्या काही सोयी सवलती असतील त्यापासून या समाजाला वंचित करू नये. ओबीसीसाठी या सरकारनं स्पेशल जनगणना करावी आणि जनगणनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सर्व समाजाला किंवा या देशभरातील ओबीसींना न्याय द्यावा, हे या ठिकाणी माझी प्रमुख मागणी आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.